डन ओके। याच्यामध्ये काय आपण वाचन कसं करावं लिखन कसं करावं एमपीएससीच्या नवीन अभ्यासक्रम आणि पॅटर्न नुसार त्याविषयी पाहू। पुढचा मुद्दा टॉपिक वाचन झाल्यानंतर जेव्हा आपण प्रश्नांचे डायमेन्शन्स लक्षात घेतो प्रश्न कुठे येऊ शकतो हे आपल्या मनाला विचारतो तर त्यावेळेस एक लक्षात घ्या पुढचा मुद्दा लक्षात ठेवा की पूर्वीच्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न बघावेत पीवायक्यू। आता ही गोष्ट लक्षात घ्या मला वाटतं थोडंसं इथं तुम्हाला प्रश्नाच्या अनुषंगानं दोन मुद्दे लक्षात ठेवायला लागतील। एखाद्या वेळेस म्हणतो एमपीएससी तुम्हाला थेट प्रश्न विचारू शकते उदाहरणार्थ दुसऱ्या महायुद्धाची कारणे आणि परिणाम सांगा हे थेट येऊ शकतो प्रश्न आले तसे प्रश्न। पण यूपीएससी जरा वेगळ्या पद्धतीने विचारते असं विचारू शकते की पहिल्या महायुद्धाने दुसऱ्या महायुद्धाची बीजे पेरली का चर्चा करा राईट। आता आपल्याला पीवायक्यू तर उपलब्ध नाही आहेत एमपीएससीच्या कारण आता येणारी परीक्षा पहिली असेल मग यूपीएससीचे काही प्रश्न बघायला पाहिजे काही विद्यापीठांचे प्रश्नपत्रिकाही बघायला पाहिजे खास करून ऑप्शनलसाठी म्हणजे एखादा टॉपिक वाचल्यानंतर आपण जेव्हा म्हणतो प्रश्नाचे डायमेन्शन्स लक्षात आले पाहिजे त्यानंतर आपण पीवायक्यू बघायला पाहिजे यूपीएससीचे बघायला पाहिजे आणि काही विद्यापीठाचे एक दोन क्वेश्चन पेपर बघायला पाहिजे त्या विषयाचे बघा प्रश्न कसे येतो त्यासाठी। एमपीएससीचे जुने सुद्धा आहेतच ना आता मिळतात बाजारामध्ये क्लिअर। प्रत्येक विषयातील प्रत्येक टॉपिकवर विचारले गेलेले प्रश्न समजून घ्यावे मी तर याला खूपच महत्व देतो मी तर यूपीएससीचे जे नवीन स्टार्ट करणाऱ्या मुलांना सांगतो तुम्ही 2-3 महिने एकच काम करा 2 महिने त्या मुलांकडे तुम्ही प्रश्न समजून घ्या तुम्हाला समजलं का काय मी त्या दिवशी एका व्हिडिओमध्ये बोललो। एक्झामिनर असं कधीच विचारत नाही की या विषयाचं तुम्हाला काय माहित आहे ते सांगा। एक्झामिनर हे विचारतो की तुम्हाला प्रश्न कळाला का है ना मग मी त्या दिवशी तुम्हाला एक उत्तर दिलं उदाहरण दिलं होतं 1857 उठावाला लॉर्ड डलहौसी कितपत जबाबदार आहे असा प्रश्न आला तर डलहौसीच्या धोरणाविषयी लिहायचे 1857 उठावाचे कारण परिणाम नाही। फ्रेंड्स प्रश्नाला ज्याला आपण म्हणतो ना की मायक्रो लेवल बघा असं एकदम फुल कॉन्सन्ट्रेशन आहे की प्रश्न कळाला का प्रश्न करण्यासाठी तुम्हाला एक आयडिया सांगतो प्रश्नाचे उपविभाग करा त्या दिवशी आठवत असेल तर एल निनो विषयी मी तुम्हाला सांगितलं होतं प्रश्न पूर्ण वाचा प्रश्न 2-3 टप्प्यात असू शकतो आर्थिक नियोजन म्हणजे काय 12व्या पंचवार्षिक योजनेची वैशिष्ट्ये सांगून भारतीय नियोजनाचे यशापय स्पष्ट करा आठवलं का प्रश्न प्रिव्हियस व्हिडिओमध्ये होता आपले प्रश्न तुम्हाला कळण्यासाठी प्रश्नाचे उपविभाग व्यवस्थित करा राईट। एक साहित्य समजून घेऊन वाचणे 2 पहिला मुद्दा होता साहित्य हातात पेन घेऊन वाचणे 2 साहित्य समजून घेऊन वाचणे 3 वाचनानंतर चिंतन करणे 4 एखादा टॉपिक वाचून झाल्यावर त्यात कोणता प्रश्न येऊ शकतो यावर विचार करणे 5 पीवायक्यू पाहणे 6 प्रश्न समजून घेण्याला सर्वोच्च स्थान असलं पाहिजे 7 प्रश्न समजून घेण्यासाठी प्रश्नाचे विभाग करावेत। जर तुम्हाला लक्षात येत नसलं घरी कोणाशी चर्चा करू शकता बहीण भावाशी शिक्षकांशी चर्चा करू शकता मित्रांशी चर्चा करू शकता पण तुम्हाला प्रश्न समजून घ्यावंच लागेल त्याच्यासाठी प्रश्नाचे डिव्हिजन्स करावे लागतील उपविभाग करावे लागतील नंतर तुम्हाला कुठं किती मार्क लिहायचं ते लक्षात येईल। मी तर सांगतो या लिखाणाच्या परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर प्रश्न समजून घेणे हे होय ते समजून घेण्यासाठी प्रश्नाचे उपविभाग मस्त प्रश्न समजून घेणे। चलो परत भेटू।